नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 25,000 कोटी रुपयांची या ठिकाणी तरतूद करणार आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. तर यामध्ये राज्यातील भगिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहेत असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी जिल्हा नियोजन समितींच्या बैठकीमध्ये या ठिकाणी जाहीर केलेला आहे. विधानसभामध्ये आयोजित बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, आमदार खासदार मेघा कुलकर्णी असे अनेक विविध कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. योजनेसाठी माहिती देताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अंतर्गत या ठिकाणी 4,29,000 अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेल्या महिला भगिनींना देखील या ठिकाणी जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येईल. योजनेसाठी प्रत्येक महिन्यात साधारणतः 3,500 कोटी रुपये या ठिकाणी खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला या ठिकाणी मिळू शकतो. जिल्ह्यातील सर्व पात्र बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी सुविधा करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकारमार्फत 25,000 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी हा एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. धन्यवाद.